नमस्कार. जिया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा काही संचर येना. 44 ओवी कोणी 44 म्हणतात मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये पण असे म्हणजे बरेचसे लोक आहेत की जे टीका पण करतात बरं का, म्हणून ही गोष्ट आणली आहे 44 आणि 44. ज्ञानेश्वरी नित्य पाठ तर 4 अध्यायातील 103 ओवी आहे ही. यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नि दग्ध कर्माण तमाहू पंडितम बुधः या श्लोकावर आलेली आहे. यात पंडित म्हणजे आत्मज्ञानी लोक कसे असतात की जे परमात्म्याशी एकरूप होतात आणि त्यांचे कर्म जे असतात त्या यज्ञ केल्यावर जसं दग्ध होऊन जातं, सगळं काही जळून जातं, खाक होऊन जातं, तसं कर्मामध्ये सगळं त्यांचे सगळ्या गोष्टी भस्मसात होऊन जातात. त्यांना फलापेक्षा आणि फला वगैरे काही राहतच नाही त्यांच्याशी. त्यांच्या कर्मांना फळ वगैरे नावाची गोष्ट ॲप्लिकेबलच नसते. कर्मविपाकाचा सिद्धांत त्यांना ॲप्लिकेबलच नसतो. ठीक आहे, तर त्यावर ही ओवी आलेली की ज्या पुरुषाच्या ठाई कर्म केलंच पाहिजे नाही केलं पाहिजे असं त्यांच्या मनात काहीच नसतं आणि त्या कर्मापासून काही फळ मिळेल असं त्यांच्या अंगात प्रवेश करत नाही, म्हणजे मनात शिरत नाही. अंगात शिरणं वगैरे प्रकार माहिती ना की अब मैं ऐसे करूँगा तो मैं बहुत पावरफुल बन जाऊँगा, बहुत पैसा मिलेगा, असं होईल तो सर मला सर्टिफिकेट मिळेल, मला अवॉर्ड मिळेल, मोठं म्हणजे मला मोठी मान्यता मिळेल वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ॲप्लिकेबल होत नाही. या गोष्टींकरता ते जगतच नाही पहिली गोष्ट, कारण की हे सगळं त्यांच्या 2% बुद्धीने काम होत असतं. 98% तर त्यांचं भगवंताजवळ असतं हो, नाही की नाही. सर्वस्व योगयुक्त झाल्यावर, पंडित झाल्यावर, ब्रह्मज्ञानी झाल्यावर, तर माणूस भगवंताशी एकरूप झाल्यावर या गोष्टींना काही महत्त्वसुद्धा नाही राहत. त्याच्यात लोक काय म्हणतात काय म्हणतात वगैरे या सगळ्या म्हणतात नाही म्हणतात त्या गोष्टी पण त्यांना काही फरक नाही पडत, कारण की त्यांना कॉन्फिडन्स असतो, माहीत असतं की आपण जे करतो आहे 24 तास ते भगवंताला समर्पित होत आहे. तर असं भगवंताला समर्पित 24 तास आपण जीवन जगायला पाहिजे. सदाचार, सद्वृत्ती, सत्प्रवृत्ती प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागणिक बोलताना, ऐकताना, डोळ्यांच्या उघड झापेतून, पल्स बीटमधनं विचार करताना, प्रत्येक कर्मातून, प्रत्येक पेशीतून आपल्याला कळायला पाहिजे आणि तसं आपण जीवन जगायला पाहिजे की आपण भगवंताला समर्पित आहोत. ठीक आहे, तर असं आपण जीवन जगायचा, शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.